ईडी सीबीआय सारख्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून देशातील भाजप सरकार काँग्रेस पक्षावर कारवाई करत असून अशा कारवाईपुढे काँग्रेस पक्ष झुकणार नाही। यापुढे काँग्रेस मजबूतीने आणि संघटितपणे अन्यायाविरुद्ध जनतेच्या हितासाठी लढा उभारेल असे प्रतिपादन आमदार कुणाल पाटील यांनी केले। ईडीच्या कारवायांविरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यातील गांधी पुतळ्याजवळ धुळे जिल्हा व शहर ग्रामीण पक्षातर्फे सत्याग्रह आंदोलन छेडलं गेलं। यावेळी आमदार कुणाल पाटील म्हणाले की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्यावर ईडीची कारवाई करून देशामध्ये द्वेष भावनेचे वातावरण पसरवित आहे, मात्र काँग्रेस पक्ष अशा ईडी कारवायांपुढे झुकणार नाही। यासाठी आज ईडी विरोधात सत्याग्रह आंदोलन करत असल्याचं आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं। आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस युवराज करणकाळ, महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते साबीर शेख खान, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ दरबार सिंग गिरासे, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, डॉ अनिल भांबरे, जवाहर सुतगिरणीचे संचालक डॉ दत्ता परदेशी आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। या केंद्र सरकारने जी अराजकता माजवलेली आहे, या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य नागरिकाला ज्या प्रकारे अडचणीमध्ये आणून त्याला शोषण त्याचं केलं जात आहे, आपण गेल्या आठवड्यात ती घटना बघितली की ज्या पद्धतीने जीएसटीच्या माध्यमातून या देशामधल्या सर्वसामान्य माणसावरती खाण्याच्या वस्तूवरती कर लावून या माणसाला लुटण्याचं काम हे सरकार करत आहे। सर्वसामान्य माणसाच्या खिशातले पैसे काढून घ्यायचे आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या आणि ह्या भरलेल्या तिजोऱ्या त्यांच्या उद्योगपती मित्रांना त्या ठिकाणी त्यांची कर्ज माफ करण्याकरता वापरायच्या अशा प्रकारचा जो एक अत्यंत नीच प्रकारचा कार्यक्रम या केंद्र सरकारने सुरू केलेला आहे याचा विरोध करण्याकरता खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि काँग्रेस पक्ष विरोध करतो। काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता त्याला लढाईला करतो, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरती त्या ठिकाणी वार करायची, त्यांना वेगवेगळ्या एजन्सीज लावून त्यांच्यावरती सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल याच्या माध्यमातून त्या सर्वांना अडचणीमध्ये आणायचं काम करायचं अशा प्रकारची धडपशाहीचं राजकारण त्या ठिकाणी मोदी सरकार करतं। आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांना गेल्या आठवड्यामध्ये मोदी सरकारने ईडीची नोटीस पाठवली, त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये बोलावलं, दिवसभर बसवून ठेवलं। ज्या वयोवृद्ध नेत्या ज्यांच्या कुटुंबाने अनेक वर्ष या देशामध्ये बलिदान दिलेलं आहे, हा देश घडवण्यापर्यंतच्या कुटुंबाचं योगदान आहे। या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळवायची वेळ होती त्या काळामध्ये स्वतःची संपत्ती या देशाकडून दान करून टाकणारं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाला ईडीची नोटीस पाठवून दिवसभर त्यांना त्या ठिकाणी ईडीच्या कार्यालयामध्ये बसून ठेवायचं। आज सुद्धा सोनिया गांधींना त्या ठिकाणी ईडीच्या कार्यालयामध्ये बोलावलं गेलं आहे। आमचे कोणतेही नेते घाबरणार नाही आणि या दबावाला बळी पडणार नाही आणि जी काही आमच्यावरती कारवाई केली जाईल, जी काही आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील त्याची संपूर्ण उत्तरं द्यायचं काम आमची नेतेमंडळी करणार आहे। परंतु ही जी दबावशाही आहे, ही दबावशाही नेत्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना दाबून टाकण्याची दबावशाही आहे, कार्यकर्त्यांना घाबरून टाकायची दबावशाही आहे। परंतु काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कधी घाबरला नाही आणि कधी भविष्यामध्ये घाबरणार नाही आणि त्यामुळे आमच्या नेत्या सोनियाजी असतील, आमचे नेते राहुलजी असतील, यांच्यावरती कितीही ईडीच्या नोटीसा, कितीही ईडीच्या कार्यालयामध्ये यांनी बोलवलं तरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा घाबरणार नाही। उलट या उलट काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा संपूर्ण देशभरामध्ये अजून जास्त संघटितपणे त्या ठिकाणी या संपूर्ण अन्यायाला, या अत्याचाराला तोंड देण्याकरता एकत्र येतोय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कशा प्रकारे गेल्या 40 वर्षामध्ये या देशाला पुढे जायचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि गेल्या 7 वर्षामध्ये या देशाला संपवून टाकायचं काम, या देशाला अडचणीमध्ये आणण्याचं काम, आर्थिक डबकाईला आणण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे। संपूर्ण देशातली जनता आहे, समजून बघते आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे, काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या पाठीमागे या देशाची जनता पुन्हा एकदा उभी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे। काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अत्यंत संघटितपणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये असेल, हा नानाभाऊ पटोले असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत संघटितपणे हा संघर्ष करण्याच्या भूमिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण मोहीम कितीही मोठा संघर्ष झाला तरी या संघर्षाला तोंड द्यायचं काम हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता करेल असा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो।